मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आपल्यावर करण्यात येतोय, याला कशा पद्धतीने आयलिफेस किंवा आयलिफेसच्या संबंधात कुणाशी माझा कधीही पूर्ण आयुष्यात संबंध आला नाही, काहीही अशा पद्धतीचं कृत्य माझ्याकडून झालेलं नाही आणि काहीही आयएलएफएशी संबंध माझा नाही, कधी आला नाही। माझ्या माहितीप्रमाणे आयएलएफएची चार्जशीट ही 2016 झालेली आहे, तरी त्यांना काही शंका असेल तर मी चौकशीला त्यांना योग्य ते सहकार्य करणार। सर आपण शरद पवारांबरोबर होता आणि त्यानंतर आपण बघितलं राष्ट्रवादीच्या एकामागून एक कार्यकर्त्यांना नोटीस आल्या आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला आता थेट कारवाईसाठी नोटीस आलेली आहे। ठीक आहे, आता आली असेल तर शेवटी राजकारणात या गोष्टी अपेक्षित धरायच्या असतात, त्याला आपण तोंड द्यायचं असतं, त्यामुळं जे असेल त्याला सरळ सामोरे जाणं हे गरजेचं आहे। कार्यकर्त्यांना आम्ही एवढी विनंती करेन की त्यांनी शांतता राखावी, कोणत्याही परिस्थितीत आत्रस्थपणा न करता शांततेच्या मार्गाने आपल्याला जायचंय। आपण ईडीने चौकशीला शांततेमध्ये राहतो, मला वाटत नाही की अशा परिस्थितीत याला दबाव घेण्याचं काही कारण आहे आणि मला वाटत नाही की असा कोणताही दबाव आम्ही कुणी घेऊ। महाविकास आघाडी एकत्रितच आहे, एकसंघच आहे, त्यात काही अडचण नाही। मला माहित नाही, कागदपत्रांची तयारी आपण कागदपत्रांची तयारी माझ्याकडे काही नाही, मी दोन पुस्तकं वाचायला घेऊन चाललो। कोणते पुस्तक? काय घेतोय दाखवतो सर, म्हणजे आज आज मुक्कामच्या मूडमध्ये जाताय असं वाटतं, पुस्तक घेऊन जाताय याचा अर्थ तुम्ही आज मुक्कामच्या मूडमध्ये जाताय? मुक्कामाच्या मूडमध्ये नाही, त्यांना सहकार्य करायचं आपल्याला, ते जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतील त्यावेळी उत्तरं द्यायची असतात असं मला सांगण्यात आलेलं आहे यापूर्वीच्या अनुभवी लोकांच्याकडून। आता ज्याला जे समजायचं ते समजावं, मी याच्याबद्दल काही भाष्य करत नाही, माझी कोणाशी बोलणं झालेलं नाही। आज आता मला त्याच्याविषयी आज भाष्य नाही करायचं, योग्य वेळी त्याच्यावर आपण बोलू।